Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी आज पदाधिकारी मेळावा जो आहे तो आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यासाठी उदय सामंत, अजित पवार आणि चंद्रकांत पाटील येणार आहेत. खरं तर 2019 झालेल्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा श्रीरंग बारणे यांनी पराभव केला होता आणि त्याच अजित पवारांवरती आता श्रीरंग बारणे यांचा प्रचार करण्याची वेळ आलेली आहे. आपल्यासोबत शहराध्यक्ष अजित गव्हाणे आहेत आणि पदाधिकारी आहेत. खरं तर अध्यक्ष काय सांगाल, खरं तर अजित पवार यांचे सुपुत्र जे आहेत पार्थ पवार यांचा 2019 श्रीरंग बारणे यांनी पराभव केला होता, मात्र त्याच बारणेंचा आज तुमच्यावर प्रचार करण्याची वेळ आली. राजकारणामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगळं गणित असतं आणि दादांनी जो निर्णय घेतला महायुतीमध्ये सहभागी होण्याचा आणि त्या निर्णयाबरोबर पिंपरी चिंचवड शहरातली जवळजवळ सर्व राष्ट्रवादी काँग्रेस दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे की पिंपरी चिंचवड शहरातनं जास्तीत जास्त मताधिक्य आप्पा बारण्यानं त्या ठिकाणी द्यायचं, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण त्यासाठी पराकाष्ठा करणार आहोत. कधी वाटलं होतं की अशी वेळ येईल की जे विरोधक आहेत त्यांचाच प्रचार करण्याची वेळ येईल? राजकारणात काही घडू शकतं, त्याच्यामुळं तो विचार राजकारणात काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता ठेवत असतो आणि शेवटी हा जो पिंपरी चिंचवड शहर आहे आजीदादांचा बाल्यकिल्ला आहे, त्याच्यामुळं दादांचा जो विकासाभिमुख दादांचा जो चेहरा आहे तो पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांना दादांच्यावरती प्रचंड विश्वास आहे, त्याच्यामुळं आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे आहोत. नाना कसा सुरू आहे प्रचार बारणेंचा? महायुतीचं सरकार आहे, महायुतीच्या माध्यमातून दादांनी निर्णय घेतलेला आहे आणि महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचं सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काम करेल. वाटलं होतं कधी बारणेंचा प्रचार करण्याची वेळ येईल, कारण तुमचे जे नेते आहेत अजित पवार त्यांच्या सुपुत्रांचा त्यांनी पराभव केला होता. आता वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन महायुती झाली, दुसरीकडे महाविकास आघाडी, त्यामुळे कुणालाच कसलीही कल्पना नव्हती, परंतु जे आता समोर आहे त्याला सामोरे जायचं. मावळात अजूनही जे आहेत ते राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते जोमाने काम करताना दिसत नाहीत, याबद्दल काय सांगाल? नाही नाही असं काही नाही, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मावळ तालुक्यामध्ये सुद्धा जोमाने काम करतात, त्या ठिकाणची आम्ही पण माहिती घेतोय. खूप चांगलं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मावळ तालुका असेल आणि पूर्ण मावळ लोकसभेमध्ये आपल्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून खूप चांगलं काम चालू आहे. अनेक वर्ष झालं तुम्ही राष्ट्रवादीत आहात, अजित पवारांचे कट्टर आहात, मात्र अशा पद्धतीनं प्रचार करण्याची वेळ असं वाटलं होतं? राजकारणात आताच आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, राजकारणात कधी काही होऊ शकतं हा दादांचा आदेश आहे आणि म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते एक जीवन एक जीवन काम करणार आहे. तर या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांच्या भावना आणि ते राजकारणात कधीही काही होऊ शकतं, त्यामुळं आम्ही सध्या तरी त्यांचा प्रचार करत आहोत आणि महायुतीचा उमेदवार म्हणजे श्रीरंग बारणे यांना आम्ही जिंकून आणणार अशी जी अपेक्षा आहे त्यांनी व्यक्त केलेली आहे. कृष्णा पंचाळ, पुणे.